आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? विविध मागण्यांसाठी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी बीड मध्ये आंदोलन केलं आहे। बीड जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। खरीप आणि रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेल्यानं रेशीम उद्योगांवर मोठ्या प्रमाणात शेतकरी अवलंबून आहेत आणि या उद्योगातून त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळतं। रेशीम बीड जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच यावर मिळणारे अनुदान वाढून देण्यात यावे। त्याचबरोबर मराठवाड्यात सर्वाधिक बीडमध्ये रेशीम उद्योग केला जातो, त्यामुळे या जिल्ह्याला सिल्क सिटीचा प्रकल्प उभारण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात आलं। अनेक दिवसांपासून या मागण्या प्रलंबित आहेत, त्यामुळे सरकारने या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागपूर आणि मुंबईच्या रेशीम कार्यालयाला घेराव घालू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। साहेब की सध्या आम्ही शेड उभा केलेले आहेत, एमआरएमच्या माध्यमातून आम्ही शेड उभा केलेले आहेत। आमचे आतापर्यंत पैसे मिळालेले नाहीत तिथे, आणि अधिकारी आल्यानंतर आम्हाला अधिकारी सांगितले की बाबा तुमचे पैसे चार दिवसात देऊ, असं करू तसं करू म्हणते, पण त्याच्यानंतर काही पुढच्या महिन्यात देऊ, तांत्रिक अधिकारी नाही असं तसं काही सांगते, आणि त्याच्यानंतर गेल्यानंतर पुन्हा पैसे वगैरे भेटत नाही। पुन्हा म्हणते तुमचे 250 मजूर व्हायला पाहिजे, तुमची मजुरी कमी या, असं तसं काहीतरी काय सांगून नेमकं काय मागणी घेऊन आत्ता उपोषण? आता जे आम्ही उपोषण आलेलं आहे ते आमचे जे शेड बांधलेले आहेत आम्ही, त्याचे आम्हाला आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत। आमचे शेड तयार आहेत, आम्ही इकडून तिकडून पैसे करून शेड बांधलेले आहेत। म्हणजे काय, आम्ही शिरोळ कासार तालुक्यातले शेतकरी आहोत। आम्ही तर शिरोळ कासार तालुक्यातले शेतकरी आहोत आणि आमचे म्हणजे क्लस्टरमध्ये आमचा तालुका नव्हता, तिथून त्याच्या आधी एक वर्षामध्ये आलतात आम्ही नोंदणी करण्यासाठी, आणि आजही आलो, ह्या फायली आम्ही सोबत आणलेल्या आहेत नोंदीसाठी, गट तयार करा म्हणले, तर त्यासाठी आम्ही 5 ग्रामपंचायतचे ठराव पण त्यांना पुरवलेले आहेत। तिथून पुढं आम्हाला म्हणजे आम्ही गट तयार केला, तर त्यासाठी फायली पण आणली, आणि त्यासाठी आम्ही 3 शेतकऱ्यांनी शिरोळ कासार तालुक्यातील खंबालिंबा या गावामध्ये तुतीची लागवड केलेली आहे। तर त्यातील सुनील भास्कर सोनवणे, भास्कर तानाजी सानप आणि बाजीराव थोरवे, बाजीराव शहादेव थोरवे, हे आम्ही 3 शेतकरी खंबालिंबा या गावातील शेतकरी आहोत। तर याच्यासाठी आम्ही अंडी कुजीसाठी 1000 रुपये त्यांना रोख रक्कम दिलेली आहे प्रत्येकी, त्याची आम्हाला पावतीचा पुरावा पण नाही अजून। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।